संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना बोरनान घातले जाते पण बोरनान म्हणजे काय ते का घातले जाते हे अनेकांना माहीत नाही तुमच्या घरी लहान मुले असतील आणि तुम्ही त्यांना बोरनान घातले नसेल तर मग तुम्हाला मागची कारणे माहीत असावी या माध्यमातून आम्ही तुम्हाला बोरनान का घातले जाते आणि त्याची तयारी कशी केली जाते हे सांगणार आहोत म्हणजे तुम्हाला बोरनान घालणे एकदम सोपे जाईल मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या मकर संक्रांतीला लहान मुलांना बोरनाण घातलं जातं शिशी संस्कार म्हणून लहान मुलांना बोरनाण घातले जाते लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनाण घालण्याची ही पद्धत अत्यंत पारंपरिक आहे पण पारंपरिक प्रथेपेक्षाही यामध्ये शास्त्र आहे ते असे की या कालावधीत वातावरणात अनेक बदल होतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे उदाहरणार्थ बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात लहान मुले इतर वेळी ती फळे दिली तर खात नाहीत पण अशा खेळाच्या माध्यमातून ती त्यांना वेचायला दिली तर लहान मुले ती नक्की उचलून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे सांगितले जाते लहान मुलांचे बोरनान घालणे हा एक छोटेखानी सोहळाच असतो घरगुती पद्धतीने हा सोहळा करता येतो यावेळी लहान मुलांना छान काळ्या रंगाचे कपडे घातले जातात बाजारात लहान मुलींसाठी काळा फ्रॉक आणि मुलांसाठी काळा कुर्ता मिळतो त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंतच्या काळात बोरनान घातलं जातं जवळच्या नातेवाईकांना या छोटे का खाणे कार्यक्रमासाठी बोलवावे यावेळी मकर संक्रांतीच्या ठेवावा त्यानंतर आपतेशांकडून लहान मुलाला ओवाळावे लहान मुलांचा कार्यक्रम असल्यामुळे लहान मुलांना तर आलेच बोर ओसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र एक करून ज्याचे बोरनान करणार आहोत त्याच्या डोक्यावरून ओतावे लहान मुले बोरे गोड गोड पेर तिळाची बोरं उचलून खातात किंवा घरी येऊन जातात एकूणच काय तर त्यातील आवश्यक असे पदार्थ मुलांच्या पोटात जातात शिवाय घरी आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकूही लावले जाते आणि त्यांना तिळगुळ देखील वाटले जाते सध्या काळ बदलल्यामुळे बोरनान देखील थोडं वेगळं झालं आहे कारण हल्लीच्या लहान मुलांना आवडणारे पदार्थ देखील या बोरनात घालण्यात येतात लिमलेटच्या गोळ्या चॉकलेट या टाकण्यात येतात बोरनान करण्यामागे शास्त्रीय कारण असल्यामुळे ते केले जाते बदलत्या वातावरणात लहान मुलांना लागणारी उष्णता बोर उसाचे पेर असे यामागे विश्वास आहे जर तुमच्या लहान मुलाचे बोरनान करणे राहून गेले असेल तर मजा म्हणूनही करायला काहीच हरकत नाही महाराष्ट्रात बोरणानाची ही प्रथा अत्यंत प्रचलित आहे